मित्रांनो, जर तुमच्या मोबाईलमध्ये काही सेटिंग झाले असेल किंवा लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये जर तुम्हाला ती जमत नसेल तर तुम्ही तुमची पूर्ण स्क्रीन ही समोरच्या व्यक्ती किंवा ती पूर्ण कंट्रोल करण्यासाठी देऊ शकतात. तर तुम्ही पाहिलं असेल माझ्या साईडला एक लॅपटॉप आहे आणि माझ्या हातामध्ये मोबाईल आहे. मी पूर्ण माझ्या लॅपटॉप हा एक इथे मी कंट्रोल करू शकतो. तर इथे तुम्ही इथे पाहिलं असेल तर साईडला बघितलं असेल तुम्ही तर साईडला एक लॅपटॉप आहे. मी जी काही सेटिंग करत आहे पूर्ण माझ्या मोबाईलमधनं पूर्ण कंट्रोल मी तो पूर्ण लॅपटॉप हा माझ्या मोबाईलमध्ये कंट्रोल करत आहे. जी सेटिंग झाली असेल हे पूर्ण मी माझ्या मोबाईलमधनं पण ती सेटिंग करू शकतो. किंवा तुमचा मोबाईल तुमचा फॅमिली मेंबर असेल किंवा मित्र असेल जर त्यांचा असा प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही कुठे गावी असाल किंवा बाहेर जर असतील तर तुम्ही ते कंट्रोल करू शकता. सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये पण डाउनलोड करू शकता आणि कम्प्युटरमध्ये आणि लॅपटॉपमध्ये पण त्याचं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. तर ते कंट्रोल कसं करायचं ते आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहेत. ओपन केलेले याच्यामध्ये क्रोममध्ये आपण सर्च एनी डेस्क डाउनलोड सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे ही तुम्हाला लिंक इथे दिलेली. या लिंकला तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ही लिंक ऑलरेडी एनी डेस्क सॉफ्टवेअर डाउनलोड केलेले. तर आपण डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर माझं इथे लॅपटॉप तर तुम्ही इथे पाहिलं असेल इथे एनी डेस्क हे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन मी इथे डाउनलोड केलेले. तर मी हे पहिले याला ओपन करत आहे. याला ओपन केल्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला युअर ॲड्रेस हा तुमच्या लॅपटॉपचा एनी डेस्कचा ॲड्रेस आहे तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुम्ही शेअर करू शकता आणि समोरच्या व्यक्तींनी तो हा ॲड्रेस टाकल्यानंतर इकडे तुम्हाला परमिशन मागते. तर आपण इथे तुम्हाला एक दिलं इथे तुम्ही समोरच्या व्यक्तीचं जी ज्यांनी तो शेअर केलेला आहे तुमच्याकडे त्यांचा ॲड्रेस तुम्ही इथे तो फिल करू शकता. किंवा लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल पूर्ण आपण कंट्रोल करू शकतो. तर इथे एनी डेस्कच्या या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण पूर्ण समोरच्या व्यक्तींचा कम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल हा कंट्रोल करणार आहे. तर इथे पाहिलं असेल तर माझ्या लॅपटॉपमधील ॲड्रेस हा माझ्या मोबाईल तर माझं एनी डेस हे मोबाईलमध्ये मी पूर्ण स्क्रीन ही लॅपटॉप हा पूर्ण मी माझ्या मोबाईलवरती पूर्ण कंट्रोल करणार आहे. तर इथे पूर्ण मी इथे ऑलरेडी मी कनेक्ट केला होता याच्या पहिले मी किंवा मी इथे तो नंबर टाकून पण कंट्रोल करू शकतो. तर लॅपटॉपचा हा इथे नंबर दिलेला आहे आणि इथे तुम्ही पाहिलं असेल तर मी इथे लॅपटॉपवरील एनी डेस ॲड्रेस मी इथे मोबाईलमध्ये पूर्ण फिल केलेला आहे आणि हा मी इथे साईडला इथे एक ऑप्शन याच्यावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण माझी लॅपटॉपवरील पूर्ण स्क्रीन ही इकडे मोबाईलवरती कनेक्ट करू शकतो. पहिले ॲक्सेप्ट इथे एक जर माझी लॅपटॉप हा पूर्ण समोरच्या व्यक्तीला जर कंट्रोल करण्यास द्यायचा असेल तर इथे ॲक्सेप्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक केलं तर पूर्ण माझा लॅपटॉप हा पूर्ण समोरच्या व्यक्तीला कंट्रोल करण्यासाठी मी समोरच्या व्यक्तीला दिलेला आहे. तर इथे तुम्ही पाहिलं असेल मोबाईलमध्ये तर इथे पूर्ण लॅपटॉपची स्क्रीन माझ्या मोबाईलवरती शो झालेली आहे. तर मी पूर्ण लॅपटॉप हा माझ्या मोबाईलमधनं पूर्ण कंट्रोल करू शकतो. मला जी काही सेटिंग करायची ती माझ्या मोबाईलमधनं पण मी कम्प्युटरची किंवा लॅपटॉपची पूर्ण मी करू शकतो. तर इथे कोणती चेंज करायची असेल तर माझे इथे माऊस पॉइंटर हा मला चेंज करायचा असेल किंवा याची साईज कमी जास्त मला करायची तर मी या विंडोवरती क्लिक केलेले आणि विंडोवरती केल्यानंतर इथे एक सेटिंग आहे त्या सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर इथे साईडला डिवाईस या डिवाईस ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ते साईडला माऊसवरती क्लिक केल्यानंतर साईडला इकडे ॲडजस्ट माऊस कर्सर साईड इथे क्लिक या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर इथे तर माऊस पॉइंटर हा मी चेंज केलेला आहे. कलर साईज त्याची माऊस पॉइंटरची कलर हा चेंज केलेला आहे. तर माझ्या मोबाईलमधनं मी पूर्ण लॅपटॉप हा कंट्रोल केलेला आहे. याची सेटिंग वगैरे करायचं असेल तर मी माझ्या मोबाईलमधनं पण पूर्ण कंट्रोल करू शकतो. तर अशा प्रकारे आपण पूर्ण समोरच्या व्यक्तीचा कम्प्युटर असेल लॅपटॉप असेल हा पूर्ण आपण लॅपटॉप मोबाईलवरती कंट्रोल करू शकतो. लॅपटॉप हा कम्प्युटर मोबाईलवरती कंट्रोल करू शकतो किंवा कम्प्युटर टू कम्प्युटर पण आपण एनी डेस्कच्या मदतीनं कंट्रोल करू शकतो.